नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहूया जयसिंगपूर शहरातील एक महत्त्वपूर्ण बातमीपत्र। संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची मागणी। जयसिंगपुरात राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याकडून निवेदन। पाहूया सविस्तर बातमीपत्र। डॉक्टर विकास पाटील जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तसेच मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षणाची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। राज्यमंत्री यड्रावकर यांना दिलेल्या निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। जयसिंगपुरातील सावी गल्ली येथील डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर सकाळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर विकास पाटील, उपाध्यक्ष नेताजी बुवा, कार्याध्यक्ष भगवान कोयगडे, शिवतालुका अध्यक्ष अक्षय पाटील यांच्यासह चंद्रकांत जाधव घुनकीकर, नगरसेवक बजरंग खामकर, शैलेश आडके, इकबाल बैरागदार, आकाश खोत, विद्यानंद पाटील, तसेच रणजित देवने, संजय भोसले, विक्रम खराडे व मनोज पाटील, सागर चौगले, राहुल पाटील, नंदू कदम, अशोक घोरपडे, शशिकांत देसाई, अमित पाटील यांच्यासह इकबाल सुधरणे, तसेच शिरोळ हातकणंगले तालुक्यातील तसेच जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पाहूया जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर विकास पाटील आजच्या निवेदनाबाबत काय म्हणतात। डॉक्टर विकास पाटील, संभाजी ब्रिगेड प्रवक्ता, जिल्हा कार्याध्यक्ष। आज आम्ही जयसिंगपूर नगरीमध्ये नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेड शिरोळ तालुका, जयसिंगपूर शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। येणाऱ्या 5 आणि 6 जुलैला जे महाराष्ट्र शासनाचे पावसाळी अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश झालाच पाहिजे आणि ओबीसींची जातीन्याय जनगणना झाली पाहिजे, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द करण्यापूर्वी जे मराठा समाजाच्या मुलांच्या नेमणुका झालेल्या होत्या त्या 2185 मुलांच्या तात्काळ नेमणुका करण्यात याव्यात। मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावं, या आणि इतर मराठा समाजाच्या मागण्यासाठी आम्ही राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांना आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निवेदन देणार आहे। त्याचबरोबर आम्ही त्यांच्या लेटर पॅडवरती मराठा समाजाचे जे प्रश्न आहेत, मराठा आरक्षणाचा प्रश्न, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये आरक्षण आणि ओबीसींची जातीन्याय जनगणना, हे प्रश्न यड्रावकर साहेबांनी 5 आणि 6 तारखेला जे मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या मागण्या त्या सभागृहामध्ये मांडून त्याच्यावरती चर्चा करून आणावी आणि मराठा आरक्षणाच्या वरती हे ह्या वर्षीचं पावसाळी अधिवेशन ह्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी चर्चा करावी, यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदन देत आहोत। नुकताच सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होतोय की मराठा आरक्षण संदर्भात फेरयाचिका दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टामध्ये, ती फेरयाचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली असं सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होती, त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? नाही, जरी ज्या अर्थी जरी फेरयाचिका दाखल केलेली फेटाळली असली तरीही केंद्र शासनाला मराठा समाजामध्ये ओबीसीमध्ये घेता येत आहे आणि ज्याप्रमाणे इंदिरा साहनी प्रकरणामध्ये आरक्षणाची मर्यादा 50% अपवादात्मक स्थितीमध्ये जास्त करता येते, तर 50% जास्त आरक्षणाची मर्यादा करून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा हे केंद्र शासनाच्या हातामध्ये आहे आणि केंद्र शासन याच्यावरती अंमलबजावणी करू शकते। फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं अधिवेशनामध्ये हे ठराव मंजूर करून हे राज्यपालांच्या माध्यमातून देशाचे मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे राष्ट्रपती यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवावा एवढीच आमची या सरकारकडून माफक अपेक्षा आहे। मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांची भूमिका सध्या आपण पाहतो आहोत। येणाऱ्या काळामध्ये आपला जो हा लढा आहे, समजा आरक्षण संदर्भात योग्य ती भूमिका जर घेतली जात नसेल तर आपला लढा कोणत्या भूमिकेत असेल? कसं आहे की अगोदरच्या सरकारनं, शिवसेना भाजप सरकार असून दे, त्याच्यापूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असून दे आणि आता शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या सरकारनं मराठ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत, मराठा समाजाचा फक्त त्यांनी वापर करून घेतलेला आहे। शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी हे एकाच माळेचे मणी आहेत, यांना मराठा समाजाचे प्रश्न हे सोडवायचे नाहीत, यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्यामुळे ह्या मराठ्यांच्या चिघळलेल्या प्रश्नाला
राज्य शासनाबरोबर केंद्र शासन देखील तितकंच जबाबदार आहे।